नमस्कार मित्रांनो, आपण असं आपल्या आज घरी आणि जाऊचा असं मागं ऑफिसला, पण त्याच्या अगोदर सकाळची कामं सगळी करूची लागतात घरामधली. तर आज काम कोणतं असा, तर आमच्या आज मस्तपैकी सुपारे विकास सुरू झालेले असत. तर हे सुपारे आमचे पडलेले सगळे हे लोक घेऊन जातात, तर त्यामुळे एक दिवस आड करून जावचं लागतं. बाबा ज्यावेळी आमचे असायचे त्यावेळी बाबा आमचे रोज सकाळी उठून जायचे आणि सुपारे घेऊन यायचे. पण आता प्रॉब्लेम काय झालो की माझं ऑफिस असं, आई तर आमची घरी असता एकटीच, ती तर जाऊ शकत नाही बरं नसल्यामुळे, सांधे वगैरे दुखतात आणि वाटा वगैरे सगळे असे वरखाली वगैरे सगळे असत, त्यामुळे ती चढू उतरू शकत नाही. त्यामुळे आता माका एक दिवस आड करून जावचं लागतं. तर जेवढे सुपारे मिळतात तेवढे आणूचे लागतात. परवा दिवशी मी अर्धी बादली सुपारी आणलेलं आहे, तर आज बघूया. बाबा पहिल्यांदा आणायचे, पण आता बाबा जागेवर असत, बाबांना जमत नाही आता, त्यामुळे आज ह्या माका ड्युटी लागलेली असा. तर आज बघूया सुपारी आपणा किती मिळतात ते. आमचं नामलो बघा या ठिकाणी खडसून धावत येतात. नामल्या, ए नामल्या, ये. कोणी तर त्याची पाठ धरली वाटतं. ये बघा आमचं नामलो, बघा बघा इतकं कसं हुशार असा. चला तर हे बेडे खै गावतात, किती गावतात ते बघूया आपण. हे असं कपडे खराब करता बघा, उडी आहे मोर अंगावरती. काय रे बेडे आणू जाऊया मा, सुपारे आणू जाऊया मा, येत आहे मा माझ्याबरोबर. हां बघा सुंदर कोकणातली सुंदर पहाट. या ठिकाणी बघा मित्रांनो, आमची गोकर्णाची हे वेल असत आहे बघा, मस्त त्या काही फुला फुलाक लागली इथे बघा, भारी एकदम. आणि गंमत अशी की माका या ठिकाणी कमान करूची होती, तर ही कमान करण्यासाठी मी बघा ह्या दोन साईडला दोन लावलं आहे वेल. एका साईडचं मोठं झालो, एक लहान झालो, आणि वरती गोल कमान करूकच नाही. गोकर्ण खता पाण्याशिवाय बघा किती जास्त वाढता. ॲक्च्युली ह्या रानटी झाड असा, त्यामुळे ह्या सहजरित्या खताशिवाय वाढता. बघा ही कमान करूची असा, बघूया कशी होता कमान ती. या ठिकाणी बघा हे आमचे गुलाब मी लावलेले, हे चायनीज गुलाब खूप मस्त फुलत. आणि ही सगळी झाडं आता काढूची लागली, कारण आमची या ठिकाणची घळण बघा, ही घळण पडली, त्यामुळे ही सगळी फुलझाडं माझी काढूची लागली. माका सध्या पावसामुळे वांडर सगळे रानात असत, त्यामुळे हे आमचे केळीचे घड रवले, नाही तर या ठिकाणी एक पण काय केळा मिळणार नाही, सगळे खाऊन जातात. या ठिकाणी मी एक बघा हिरव्या चप्याचं झाड लावलंय बघा, पण तो वाढाक वेळ लागता खूप. तर मित्रांनो इथे बघा हे आमचं सुपारीचं झाड असा एक, आणि याच्यावरती बघा ह्या शिपटा पिकलेला. प्रॉब्लेम असो की ह्या शिपटा काढला की ना सरळ वयात पडताना, कारण खालती होळ असावं बघा पाण्याचं. बरेच बेडे पिकां पडतात पण, आणि ह्याचे बेडे पडान गेले बघा. सगळ्या ठिकाणी सुपारे लागलेत बघा, या ठिकाणी हे पिकलेत पण हे आमचे नाही. झाडं बघा केवढी उंच उंच गेली आहेत सुपाऱ्यांची. ॲक्च्युली आता काय झालं आहे माहिती आहे काय, जुन्या काळची लोकं सुपाऱ्यावरती चढायची पायामध्ये खाडू घालून, पण आता चढणारी माणसं नेमकीच असत, त्यामुळे सहसा माणसं मिळणत नाही, त्यामुळे आता पडलेलेच बेडे येतोच लागतात. कारण सुपारचे झाडं बघा गगनाक भिडणारे झाडं असतात उंच उंच. ही बघा लहान जर झाड असेल अशा प्रकारचं हे जे दिसतं एवढं, तर ते मी पण काढू शकतो पिपळ्याने, म्हणजे कोयती पुढे बांधायची एका मोठ्या काठीक आणि खाली ओढायचे, ते काढू शकतो. पण ही एवढी उंच झाडाच्या बाबत मी तर काढू शकत नाही, चढण्यासाठी कोणतरी माणूस बघूचं लागतो ना. ये चल, काय झाला, चल ये ये. बेडे मी काल वेचलेले पण आज थोडेफार असत, जास्त नाही. इथे आमची बघा ही पाण्याची विहीर असा, माझं घर ह्या इकडे असा, आणि इथे हो आमचं पाण्याचं ओहोळ. हे बघा असे हे पाण्यामध्ये वेडे पडतात. हे बघा हे सगळे वेचतंय मी, नंतर शूट करतोय.
नाहीतर मी पाण्यामध्ये पडान. या ठिकाणी बघा आमचे बाप्पा विसर्जन केलेत. सगळे बाप्पा बघा पाण्यामध्ये अगदी व्यवस्थित रक्त्या विरघळलेले असत कारण माती असल्यामुळे. मित्रांनो तुमका एक मी मोठी आश्चर्याची गोष्ट सांगतोय. तर या ठिकाणी बघा हो पाठीमागे गडगो जो असा ना ह्यो गडगो दगडांचो माझ्या बाबांनी ह्या नदीतले सगळे जमा दगड करून हो जवळजवळ 1993 बांधलो असं म्हणजे 30-31 वर्ष झालेली असत. आणि या ठिकाणी ह्या नदीचा प्रचंड मोठं पाणी पावसामध्ये येतं. अक्षरशः हे प्रचंड मोठं पाणी ह्या आमच्या पुलाच्या वरून पण जातं म्हणजे एवढं मोठं पाण्याचं लोड येतं. पण आजच्या दिवशी पण या ठिकाणी बाबांनी केलेलं बांधकाम हे बघा शाबीत असा किती पाण्याचं जरी मार लागलो तरी हे दगड खाली पडत नाही कारण जुन्या काळच्या लोकांची दगड बांधण्याची पद्धत ही खूप वेगळी होती. त्यामुळे बाबांका आमच्या ही पद्धत माहिती होती आणि बाबांनी आमचे हे सगळे गडगे वरते वरते पूर्णपणे बांधलेले असत आणि एकही गडगो आजपर्यंत पडक नाही. प्रचंड मोठं हे आश्चर्य असा म्हणजे बाबांचं आमच्या हाताची कला काय होती ती बघा. आणि या ठिकाणी आपण जे आता साधंसुद्धा जे चिरेचं बांधकाम करतोय तर सहजरित्या पडन जातं बघा. या ठिकाणी या बांधकाम पडला सगळं असं ना आश्चर्याची गोष्ट. बाबांच्या आठवणी आमच्या हे अशाच कायमस्वरूपी आमच्यासोबत राहतले. आता आपणा की होळ क्रॉस करून जाऊचं असा ओहळामध्ये चलताना कधी पण सावकाच चलावाया कारण सगळे दगड हे बघा असे बुळबुळीत झालेले असतात. पडाक जगा त्याच्याने नसरा. या ठिकाणी बघा आमचं एक सुपारीचं झाड आहे आणि इकडे किती सुपारे पडलेत बघा खाली हे सगळे व्यस्त आहे. हा एक खेकडो असं बघा कुरली. बघा मित्रांनो एवढे बेडे मिळाले अजून पण असत. आपण आता वरती दुसऱ्या झाडाखाली जाऊया. इथे वरती पिकलेत बेडे पण ते दिसणत नाही. बघा आहे आमचं वाहणारं सुंदर ओहळ. खूप भारी वातावरण असा माका तर इकडे मजा येतात जाम. कधी कधी काय होतं काही लोकांका मुंबईच्या दुनियेत राहिल्यामुळे त्यांका ती चमकदार दुनिया हवी असता चमकीली दुनिया आणि ते गावा गेले का अगदी 7-8 दिवसात नेटवर्क नसला काय कंटाळतात आणि परत मुंबईत जातात. तर माझा असा काहीच नाही. माका आमचं गाव खूप आवडता मुंबईपेक्षा माका आमचं गाव आवडता कारण या ठिकाणचे सुंदर निसर्ग ह्या वातावरणात राहावा भूक चांगली लागता ह्या सगळ्या गोष्टींमुळे माका कोकण पहिल्यापासूनच आवडता. म्हणून मी परमनंटली मुंबई सोडून 15 वर्ष नोकरी करून कायमस्वरूपी गावात शिफ्ट झालंय. हे पहा मित्रांनो असे हे बेडे पडतात ते आपल्याला वेचून बादलेत टाकूचे असतात. तर मित्रांनो या ठिकाणी बघा हल्लीच 1 महिन्यापूर्वी या ठिकाणी एक प्रचंड मोठं झाड मोडान पडला आणि आमचे 3-4 सुपरची झाडं परत मोडान पडली बघा. आणि ही लागती झाडं होती आमचं नुकसान झालं त्याच्यामुळे कारण एक सुपारीचं झाड वाढण्यासाठी जवळजवळ 10-12 वर्ष लागतात आणि नंतर ते सुपारी लागतात. पण एवढी केलेली मेहनत म्हणजे खरोखर आमचं प्रचंड नुकसान. इथे बघा ह्या झाड मोडला आहे बघा त्याच्यामुळे हे बघा ह्या एक झाड पेसला आणि खालती पडला. आणि इथे आमचं एक पत्रीचं झाड होतं आहे बघा मसाल्याच्या पत्रीचा. हा हे मसाल्याच्या पत्रीचं झाड आहे बघा जे बाजारामध्ये खूप महाग मिळतात ह्या पत्रीची पानं. तर ह्या पत्रीचं झाड ह्या बघा ह्या पण मोडान पडला. खूप मोठा झाड झालेला आणि आम्ही हे पत्री सगळे मसाल्यामध्ये वापरायचो. हे बघा हे सगळं त्याची पानं असतात त्या पत्रीची.
मित्रांनो इथे बघा, हे आमचं सुपारीचं झाड बघा, मोडान पडल्यामुळे काय झालं, पण आमचं नुकसान झालं आहे बघा, झाडच मोडान पडला पूर्ण. सुपारे बघा किती पडले, सगळं नुकसान, कोवळे सुपारे असत हे, याचा काहीच फायदा नाही. या ठिकाणी पण बघा, ह्या झाड मोडान पडला इथे, आणि हे सुपारे बघा किती पडलेत, हे कोवळेच असतात, याचा काही एक उपयोग नाही ह्या सुपाऱ्यांचा. आणि आता ह्या शिपटा पिकताला हळूहळू, आता एका साईडनं पिकला आता जिवंत असतात, एका थोडासा खालून पोषण मिळतं, त्यामुळे ह्या काढताने पिकलेलेच फक्त बेडे काढू आहे. बघितलात मित्रांनो आमचे किती सुपारे पडले आणि नुकसान झाला, ह्या प्रचंड मोठा झाड आमच्या भागात पडला, आणि म्हणजे जवळजवळ यावेळी आमची 20 ते 25 सुपारीचे झाडं मोडान पडली पूर्णपणे. आणि याचं वाली कोणी नुकसान भरपाई वगैरे ह्या गोष्टींची आमकां देत नाही, आणि ॲप्लाय अर्ज जरी केलो आपण ग्रामपंचायतमध्ये तरी ते पैसे येतील नाही येतील, त्यामुळे उगाच आपण आपलं टाईम वेस्ट कशा करायचो, आम्ही काय ह्या गोष्टी काय करतच नाही. तर मित्रांनो या बघा, ह्या झाड मी आता असं वाकवून घेतो आहे खाली, आणि हे सुपारी आता काढतलं या ठिकाणची. तुमका जर अशी करमत करूची असेल तर कोकणात आमच्या नक्की यावा. इथे बघा किती सुपारे मिळाले, आणि ते पण साईज बघा केवढी मोठी मोठी साईज असा, आणि हे अस्सल गावठी सुपारे असतात आमचे. आता हे पण कोवळे घेऊन जाऊया, ऑप्शन काय नाही, सुपारी निघाली तर निघाली. अशा परे बघा हे एवढे सुपारे मिळालेत, पण ते कोवळे असत मित्रांनो, घेतलंय सुपारे तर घेऊन झाले सगळे, पण ते बरेच कोवळे सुपारे असत, सुकत घातल्यानंतर सोलल्यानंतरच समजताला काय. मी आता बागातून पूर्णपणे वरती येलो आहे आणि आता आपल्या घरी चाललो आहे. आपलो नामलो तर खरं गायबच झालो, तो थोडंसं झोळगो झाला आडेधडे फिरत असता, नाहीतर नेहमी माझ्याबरोबर असता पुढे 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 करत, आज नाही. तर सुपारे आपले काढून झाले, तर मित्रांनो हो बघा इलो नामलो, आवाज दिला, ए खाय गेलेलो आहे, चल ये ये, त्या खरं ते जाऊच्या भानगडीत जातो. तर मित्रांनो पुन्हा भेटूया एका नवीन ब्लॉगसोबत, आज एवढाच, कारण आता आंघोळ वगैरे करून ऑफिसला जाऊचं असं माका. धन्यवाद.